वळत पुढच्या बातमीकडे. जर एखादी गोष्ट अनेकदा मागूनही मिळत नसेल तर माणूस अक्षरशः वैतागून जातो. मात्र एका गावातील लोकांनी तर चक्क शासकीय योजनांसह इतर कोणत्याही सुविधा मिळत नसल्यानं वैतागून गायरानात आपलं बस्तान मांडलं आणि त्या गावचं नावही ठेवलं काय तर वैतागवाडी. वाटलं ना अजब, पाहुयात वैतागलेल्या गावकऱ्यांची वैतागवाडी. हिंगोली मधल्या सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द येथील हे सर्व ग्रामस्थ आहेत. गेल्या 20 वर्षांपूर्वी सुकळी खुर्द या गावाला रस्त्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली होती. साधं गाव जरी सोडायचं म्हटलं तर अंगावर काटे उभे राहत असत. 30 चिखलमय वाट तुडवत शहर जवळ करावं लागत होतं. अनेकदा शासनाकडे रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली मात्र काहीच उपयोग झाला नाही. गावाला रस्ताच नसल्यानं शासकीय अधिकारी देखील गावामध्ये साधं ढुंकून देखील पाहत नाही. त्यामुळे गावचं खरं दुःख शासनापर्यंत पोहोचलंच नाही. आणि जेव्हा काही प्रतिष्ठित नागरिक गावच्या समस्यांचा पाढा शासकीय अधिकाऱ्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना कधीच ते मांडू दिले नाही. त्यामुळे शासकीय कारभाराला इथले ग्रामस्थ एवढे कंटाळले की त्यांनी शेवटी गाव सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि ते सुकळी खुर्द येथून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या गायरान जमिनीत आपलं बस्तान थाटलंय. मात्र तिथंही समस्यांनी त्यांचा पिछा सोडलेला नाही. हा समस्यांचा वैताग कधी संपणार असाच प्रश्न आता गावकऱ्यांना पडला आहे. आणि एक तर घरी आमच्या गावात जागा अपुरी असल्यामुळं ह्या अशा वैतागलेल्या गोष्टी म्हणून आम्ही इथं वैतागून आलो. या गावाचं नाव त्याच्यामुळेच वैतागवाडी पडलं. तिथून वैतागून आलो म्हणलं इथं तरी काही चांगलं होईल, पण इथं त्याच्यापेक्षा एवढा वैताग आला. एक तर इथं पाणी नाही. आता हा पावसाळ्याचा पिरियड आहे पण आमच्या माता भगिनी तरुण मुली पाण्याला कुठंतरी भटकत जावं लागतंय. पाण्याची समस्या, एक लाईट नाही. इथं तुम्हाला लाईट दिसत असेल पण ही खंडित आहे. शांताबाई मारुती कबाडे आहे. आम्ही इथे माळावर राहत असतो. या माळाचं नाव वैतागवाडी म्हणून असं ठेवलेलं आहे. कशामुळं तर यांनी सांगितलेले आहे की सगळेजण असे म्हणतात वैतागून आले म्हणल्यामुळं त्याच्यामुळंच ते वैतागवाडी म्हणून ठेवलं. पण इथं कसं आहे, पाण्याची सुविधा नाही. खूप दारून खूप लगे असं लांबून पाणी आणायला लागते. बायाला असा दम येते तरी पण पाणी आणायला लागते. इथं म्हणजे लाईनीची सुविधा कशी दिलेली आहे पण वायर गेर ओढलेले आहेत पण त्या डिपोमधून लाईन पण बरोबर नाही. खूप त्रास आहे इथं महिलांना. पाणी नाही आणता येत तरी पण पाणी खूप लांबून आणायला लागते. जवळपास इथं आम्हाला 18-19 वर्ष होऊन राहिले तरी पण पाण्याच्या सुविधा कशा अशा बरोबर होऊन नाही राहिल्या लागल्या. या ठिकाणी जे वैतागवाडी म्हणून नाव पडलेलं आहे, खरं तर इथली जी लोकं आज वैतागवाडीवर येऊन जी थांबलेली आहेत हे पूर्वी सुकळी खुर्दमध्ये वास्तव्याला होती. पण तिथं त्यांना सुखसुविधा नसल्यामुळं कुठंतरी गावाच्या बाजूला एक माळरान होतं, त्या माळरानावर ते येऊन थांबले. तर त्या ठिकाणी असं या परिसरात नाव पडलं की वैतागवाडी पडलं, कारण वैतागून आल्यासारखं वाटत होतं. परंतु आज 15 वर्ष झाले या ठिकाणी आले. प्रशासनानं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी दखल घेतली नाही आणि या ठिकाणी काही शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काही कामं झालेली आहेत. काही घरकुलं मंजूर झालेले आहेत, 2-3 झालेले आहेत. त्याच्यानंतर आता घरकुलामध्ये जे नावं मंजूर आहेत पण त्यांना नमुना 8 नसल्यामुळं या ठिकाणी त्यांचा लाभापासून ते वंचित राहतात. सरपंचांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत परंतु काही परिस्थिती म्हणजे नमुना 8 उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी त्यांना सुखसुविधा उपलब्ध होत नाहीत. माझी कोणतं पाण्याचं निवेदन नाही. परत या आता या बायाला काम सोडून पाण्याला जावं लागतंय. इळी पाण्यात चाललाय. हे काही सुविधा, दवाखाना नाही, ऐन टायमावर डॉक्टर भेटत नाही.